नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सेवेत युगांतर अकॅडमी घेऊन आलेली आहे एक नवीन प्रोजेक्ट आता जशा दिवाळीच्या सुट्ट्या लागतील किंवा जसं जसं तुमचं कॉलेज संपायला लागेल यू पीपल स्टार्टेड चूजिंग करिअर ऑप्शन्स राईट अँड द व्हेरी पॉप्युलर करिअर ऑप्शन इज कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स सो कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची असेल तुम्हाला अधिकारी होण्याचं स्वप्न तुम्ही जर पाहिलं असेल लहानपणापासून कॉलेजच्या युगापासून किंवा कुठेतरी तुम्ही अधिकाऱ्यांची भाषणं वगैरे ऐकली असतील आणि ठरवलं असेल की मला सुद्धा समाजासाठी काहीतरी करायचं का आहे तर तुमच्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारीची सुरुवात करण्यासाठी काय काय महत्वाचं आहे याबद्दल खूप सगळे व्हिडिओ युट्यूबवर व्हॉट्सॲपवर फेसबुकवर सगळीकडे अवेलेबल आहेत राईट पण जेव्हाही तुम्ही हे व्हिडिओ पाहता तेव्हा तुम्हाला सगळे लोक म्हणतात की एन वाचा सुरुवातीची स्टेज काय एन वाचा एन सी आर टी वाचा म्हटल्यानंतर आपण पुस्तकं घेतो आणि चाळायला सुरुवात करतो सो एन सी आर टी वाचा म्हटल्यानंतर त्यातून नक्की वाचायचं काय त्याला सिलेबसशी कसं कनेक्ट करायचं त्याचं तुमच्या एक्झाममध्ये महत्व काय आहे है।, है ना हे तुम्हाला कोणी सांगत नाही सो so, इथे जर हे टेबल तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अगदी दोन हजार पंधरापासून ते दोन हजार बावीस पर्यंत तुमच्या सिलेबसमध्ये जितके टॉपिक्स आहेत हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमी सायन्स टेक एन्वायरमेंटिकॉलॉजी या सगळ्यामधून एन सी आर टीतून प्रश्न आलेले आहेत है ना एन सी आर टीतून दोन हजार बावीसला जवळपास अठरा प्रश्न होते एटीन क्वेश्चन इन प्रिलिम्स येस त्यानंतर यू पी एस सी प्रिलिम्समध्ये दोन हजार एकवीसला चोवीस प्रश्न त्यानंतर दोन हजार वीसला बावीस दोन हजार एकोणीसला चोवीस दोन हजार अठराला अठरा अशा प्रकारचे प्रश्न इथे आलेले तुम्हाला बघायला मिळतात म्हणजे यू कॅन नॉट अवॉइड एन सी आर टी इन एनी स्टेज ऑफ युअर प्रिपरेशन तुम्ही सुरुवात करत आहात तुमचं प्रिपरेशन करून एक वर्ष झालेलं आहे दोन वर्ष झालेलं आहे तुम्ही अनेक प्रिलिम्स मेन्स दिलेले आहेत पण एक्झाम क्लिअर होत नाही आहे त्याचं कारण हे आहे की तुमचा बेस मजबूत नाही आहे सो so, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही काय करतोय की पुन्हा एकदा एक नवीन बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि यामध्ये मग एन सी आर टी आधारित अभ्यासक्रम जो तुमचा आहे अगदी सहावी ते बारावी एन सी आर टी आपण सर्व विषयांच्या इथे कव्हर करणार आहोत आता एन सी आर टी का पुन्हा एकदा एका एन सी आर टी का कारण तुम्हाला जर एखादी बिल्डिंग उभी करायची आहे तर त्याचा फाउंडेशन मजबूत असणं अपेक्षित आहे आणि त्या फाउंडेशन मजबूत करण्यासाठी एन सी आर टी महत्वाची आहेत सहावी ते बारावी सर्व विषयांच्या एन सी आर टी इथे पेज बाय पेज आम्ही कवर करून घेतो म्हणजे फक्त तुम्हाला हे सांगणार की आम्ही एन सी आर टी स्टेट बोर्ड कवर करतो आणि त्याच्यानंतर जी ए शिकवतो असा प्रकार नाही आहे एन सी आर टी क्लास बाय क्लास पेज बाय पेज एक्सपर्ट्सची टीम इथे कवर करत असते त्याच्याचबरोबर इझी लँग्वेज एन सी आर टी का प्रेफर करायची कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आर ऑल अबाऊट आन्सर रायटिंग मग आन्सर रायटिंगमध्ये जर तुम्हाला कमांड करायची असेल तर त्या लँग्वेजवर तुमची कमांड होणं अपेक्षित आहे आणि एन सी आर टीची लँग्वेज इझी लँग्वेज आहे ऑथेंटिक लँग्वेज आहे ऑथेंटिक डेटा तुम्हाला इथून मिळतो कारण सरकारचे हे पब्लिकेशन आहेत त्याच्याचबरोबर कॉन्सेप्ट क्लॅरिटी एन सी आर टीमध्ये खूप छोट्या 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 कॉन्सेप्ट्सना खूप इझिली तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं जातं कारण एन सी आर टी तुमच्यासाठी लिहिल्या गेलेल्या नाही आहेत सहावीच्या विद्यार्थ्यांना सातवीच्या विद्यार्थ्यांना ज्या भाषेत कळेल अशा भाषेत ते कॉन्सेप्ट सांगितले गेलेले आहेत आणि त्याच्याचबरोबर हे ऑथेंटिक सोर्स आहेत म्हणजे मेन्समध्ये आन्सर रायटिंग करताना जेव्हा तुम्हाला एखादा डेटा युटिलाईज करायचा असेल तेव्हा तुम्हाला एन सी आर टीमध्ये दिलेला दे डेटा यूज करता येतो आणि त्याच्याचबरोबर सोर्स ऑफ क्वेश्चन्स इन एक्झाम वेन यू यू आर प्रिपेरिंग फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द सिलेबस इज लाईक ओशन अंडर द स्काय ओव्हर द सन एव्हनीथिंग कुड बी आस्क राईट आणि त्यामध्ये जर तुम्हाला राईट ट्रॅकवर राहायचं असेल तर यू शूड अंडरस्टँड द सोर्स ऑफ क्वेश्चन आणि मग या क्वेश्चनचे सोर्स जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर अगेन आय एम शोईंग यू दिस टेबल इफ यू आर प्रिपेरिंग फॉर ट्वेंटी फोर ट्वेंटी टू ट्वेंटी फोर ट्वेन एटीन ट्वेंटी थ्री क्वेश्चन्स मीन्स दोन मार्काचा एक प्रश्न म्हणजे छत्तीस ते सेहेचाळीस मार्क्स तुमचे एन सी आर टीतून कवर होतात कट ऑफ वर्षीचा तुम्हाला बघायला मिळतोय ऐंशी ऐंशी वगैरे कट ऑफ आहे है, आईशी, आईशी है ना सो so, जर तुमचे अर्ध्यापेक्षा जास्त मार्क्स एन सी आर टीतून कव्हर होत असतील आणि त्याला न्यूज पेपरची आणि रेफरन्स बुकची जोड जर तुम्ही दिली तर तुमच्या प्रिलिम्सचा मेन्सचा पाया मजबूत होण्यासाठी या एन सी आर टी खूप जास्त कामी येत असतात आता याची नवीन बॅच कधीपासून सुरू होत आहे तर नवीन बॅच सुरू होत आहे विद्यार्थी मित्रांनो एक नोव्हेंबर पासून एक नोव्हेंबरला संध्याकाळी सव्वा पाच वाजतापासून नवीन बॅच सुरू होते आणि पुन्हा एकदा आपण एन सी आर टीतून ही सुरुवात करत आहोत एन सी आर टीची बॅच मराठी आणि इंग्लिश दोन्ही मिडियममध्ये असणार आहे म्हणजे लँग्वेज विल नॉट बी बॅरियर फॉर यू ज्या लोकांना वाटतं की एन सी आर टी इंग्लिशमध्ये आहेत आम्हाला वाचता येत नाहीत त्यांच्यासाठी मराठीतून एक्सप्लेनेशन करून दिलं जाईल डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस केली जाईल दर सॅटरडेला टेस्ट होतील आणि त्याच्याचबरोबर इफ यू आर प्रिपेरिंग फॉर एनी कॉम्पिटेटिव एक्झाम्स नॉट ओनली फॉर यू पी एस सी यू पी एस सीसाठी एन सी आर टी तर महत्त्वाचं आहेच पण तुम्ही एम पी एस सीची तयारी करत आहात कंबाईनच्या एक्झामची तयारी करत आहात किंवा कोणत्याही एक्झामची तयारी करत आहात एन सी आर टी इज स्टेपिंग स्टोन फॉर युअर सक्सेस जर विदाउट अंडरस्टँडिंग एन सी आर टी बुक्स यू आर स्टार्टिंग स्टडिंग यू यू हॅव स्टार्टेड स्टडिंग जी एस सिलेबस ना तुम्ही लाखो रुपये देऊन कोणत्या तरी कोचिंगमध्ये जीएस ची तयारी सुरू करत आहात विदाऊट अंडरस्टँडिंग एन सी आर टी वेस्टिंग युअर टाईम है ना आणि एन ला कवर बाय कव्हर पेज बाय पेज क्लास बाय क्लास कव्हर करणं खूप महत्वाचं असतं याला सिलेबसशी जोडून सांगून त्यातून प्रश्न कसे विचारले जातात कसे विचारले आहेत हे सगळं या बॅच मध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे आणि त्यामुळे त्यासाठी त्या, त्या, हे जे दोन नंबर दिलेले आहेत जर तुमचे जे काही एन्क्वायरी आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारची क्वेरी आहे फी किती आहे किती दिवस बॅच चालेल टीम कोण आहे सगळी टीम एक्सपर्ट्सची टीम आहे इकॉनॉमी ज्योग्राफी पॉलिटी हिस्ट्री इकॉन से एन्व्हायरमेंट इकॉलॉजी सायन्स टेक्नॉलॉजी सगळ्यांसाठी प्रत्येक विषयासाठी वेगळे वेगळे टीचर आहेत असे टीचर आहेत ज्यांनी एन सी आर टीच्या बॅचला अनेक वर्षांपासून शिकवलेलं आहे एन सी आर टीवर होल्ड आहे त्याला यू पी एस सीच्या सिलेबसशी जोडता येणारे टीचर आहेत ठीक आणि त्याच्याचबरोबर सर्व विषयाचे सेपरेट नोट्स तुम्हाला मिळतात रनिंग नोट्स मिळतात क्लास नोट्स मिळतात टेस्ट सिरीज मिळतात सो धिस बॅच इज वर्थ टू स्टार्ट युअर प्रिपरेशन सो दिवाळी पण येते है, है ना आणि दिवाळी दसरा या सणांच्या मुहूर्तावर तुम्ही काहीतरी नवीन सुरू करत असता सो so, या वर्षी एन सी आर टीच्या बॅचपासून कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या प्रिपरेशनची सुरुवात करा वेलकम यू ऑल फॉर द एन सी आर टी बॅच ॲट युगांतर अकॅडमी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द सेशन गेज अँड डू एनरॉल फॉर दिस बॅच काइंडली कॉल फॉर एनी क्वेरी ऑफ युअर एक्झाम थँक यू